ऐन उन्हाळ्यात तेही विदर्भातलं एक गाव हिरवागार झालंय. विदर्भातली अनेक गावं उजाड झालेली असताना या गावानं हा हिरवागार चमत्कार कसा घडवला पाहूयात. भर एप्रिल महिन्यात झाडांना लगडलेली फुलं, हिरव्यागार पालेभाज्या आणि फुललेली शेती, हे दृश्य आहे विदर्भातलं भर उन्हाळ्यातलं. ही किमया घडली आहे भंडारा जिल्ह्यात मोहाडी तालुक्यातल्या जाम गावात. हे सुखचित्र साकारलंय ते जलयुक्त शिवारामुळे, ग्रामस्थांच्या मेहनतीमुळे. काही वर्षांपूर्वी या गावातले जलस्रोत जानेवारी महिन्यातच राम म्हणू लागायचे, पण गावात जलयुक्त शिवाराचं काम सुरू झालं. त्या अंतर्गत नाला खोलीकरण, शेततळी, सिमेंट नाला दुरुस्ती, भात खाचरांचं पुनर्जीवन ही कामं सुरू झाली आणि गावचं चित्रच पालटून गेलं. त्याच्यापासून पाण्याची लेवल सुद्धा वाढलेली आहे, विहिरीची लेवल वाढलेली आहे, आमच्या बोरिंगची सुद्धा लेवल वाढली आहे आणि आजूबाजूला जे गावामध्ये म्हणजे विहिरी आहेत त्यांना सुद्धा या बंधाऱ्यापासून फायदा झालेला आहे आणि शेतकऱ्यांना धान पिकासाठी सुद्धा बराच फायदा झालेला आहे. याच्यापासून एवढा फायदा झाला का, जो शेतकरी धानाच्या नंतर गहू काही माल नव्हता लावत, तो आज गहू, काही टमाटर, वांगी असे माल लावू लागला आणि पाण्याची पातळी सर्वच विहिरीची म्हणजे गावातील विहिरीची, कारण हा नाला असा आहे की गावाच्या भोवताल गेले असल्यामुळे त्याची पाण्याची पातळी गावातली वाढली आणि शेतकऱ्यांच्याही म्हणजे विहिरीची आणि बोरवेलची पातळी वाढलेली आहे. कधी काळी जानेवारी महिन्यात कोरड्या पडणाऱ्या विहिरींना आज भरगच्च पाणी आहे, तर खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात इथला शेतकरी पीक घेतोय. आता पूर्ण म्हणजे उन्हाळी जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत आता आपल्याकडे वांग्याचे 2 एकर प्लॉट आहे आणि मार्केट नसल्यामुळे आता इतर बाकी जास्त लागवड केलेली नाही आहे, परंतु आता गहू वगैरे माझ्याकडे आता 8 एकर होतं, गव्हाची आताच मळणी झालेली आहे. या ठिकाणी असं लक्षात येतं की खरीप हंगामामध्ये जवळपास 85 हेक्टर क्षेत्रावर धान पिकाला सुरक्षित सिंचन शेतकऱ्यांनी दिलेलं आहे, तसेच रब्बीमध्ये सुद्धा या ठिकाणी 20 हेक्टर गहू आणि हरभरा पिकाला सुरक्षित सिंचनाची या ठिकाणी सोय झालेली आहे. एप्रिल महिन्यामध्ये सुद्धा या नाल्यामध्ये पाणी आहे आणि विहिरींची सुद्धा पाण्याची पातळी वाढलेली आहे. या गावात मागच्या वर्षी 60% पाऊसच झाला होता, पण तरीही यंदा गावाला पाण्याची चिंता नाही, कारण तो 60% पाऊस गावानं अडवलाय आणि जिरवलाय, म्हणूनच गाव पाणीदार आणि हिरवगार झालंय. माधव चंदनकर, झी मीडिया, भंडारा. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.